नमस्कार, मी प्रज्ञा करजवकर। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। आजच्या दिवसभरातल्या बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा। भारतीय वायुदलाचा आज वाढदिवस, या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष चित्रफित सादर केली आहे। नाशिक मध्ये खासगी बसला आग लागली असून दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झालाय तर 38 जण जखमी झालेत। मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत। दुर्घटनेची चौकशी करण्यासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले। अपघातग्रस्त चिंतामणी ट्रॅव्हल्स मध्ये क्षमतेपेक्षा अधिकचे प्रवासी बसवले गेले असल्याचं निदर्शनास येत असून त्याची चौकशी करून कारवाईचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत। त्यांनी अपघात झाल्यानंतर चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात भेट दिली, नाशिक जिल्हाधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनी करून संपर्क साधला, शिवाय ट्रॅव्हल्स संचालकांकडून प्रवाशांबाबत माहिती घेतली। आग लागण्यामागे कारण काय, ट्रॅव्हल्स बसमध्ये पुरेशी सुरक्षा यंत्रणा होती का, याबाबत माहिती घेतली। नाशिकमध्ये खासगी बसला आग लागली असून दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झालाय तर 38 जण जखमी झालेत। दुर्घटनेच्या नंतर राजकीय नेत्यांनी जखमींची विचारपूस करण्यासाठी नाशिकचे जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले। राष्ट्रवादीचे नेता छगन भुजबळ यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आणि त्यांना दिलासा दिलाय। नाशिकमध्ये खासगी बसला आग लागून 10 जणांचा मृत्यू झालाय, 38 जण जखमी झालेत। दुर्घटनेनंतर राजकीय नेत्यांनी जखमींची विचारपूस करण्यासाठी नाशिकचे जिल्हा सामान्य रुग्णालय गाठलंय। भाजपाच्या स्थानिक आमदार देवयानी फरांदे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आणि त्यांना दिलासा दिलाय। नाशिकमध्ये खासगी बसला आग लागल्यानंतर या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झालाय, 38 जण जखमी झाले, त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। सकाळीच त्या दुर्घटनेची माहिती त्यांनी घेतली, हा अपघात दुर्दैवी आहे, राज्य सरकारच्या वतीने त्याची चौकशी होतीये, या चौकशीनंतर त्याची कारणं कळतील। आता जे जखमी झालेले प्रवासी आहेत त्या लोकांना लवकरात लवकर वैद्यकीय मदत कशी देता येईल ही राज्य सरकारची यंत्रणा बघत आहे। ज्यांचा मृत्यू झाला आहे ही अत्यंत दुःखद अशी घटना आहे, त्यांच्या कुटुंबियांना जबरदस्त धक्का बसलाय, आपण सगळे त्यांच्या दुःखात सहभागी आहोत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मराठीत ट्विट करत या घटनेबद्दल खेद व्यक्त केलाय। नाशिक येथील रस्ता अपघात हृदय पिळवटून टाकणारा आहे। या भीषण अपघातात ज्यांनी आपला जीव गमावला आहे त्यांच्या कुटुंबियांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो आणि जे जखमी आहेत ते लवकरात लवकर बरे हो अशी मी प्रार्थना करतो, असं अमित शहा यांनी म्हटलंय। याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यावेळी शोक व्यक्त केलेला आहे। नाशिक येथील बस दुर्घटनेबद्दल ऐकून वाईट वाटलं, ज्यांनी या दुर्घटनेत आपल्या प्रियजनांना गमावलं आहे त्यांच्यासोबत माझ्या सद्भावना आहेत, जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं अशी मी प्रार्थना करतो। स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटल्याचं पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटवरून सांगण्यात आलंय। तसंच पंतप्रधान सहाय्यता निधीमधून मरण पावलेल्या व्यक्तीच्या वारसदाराला 2 लाखांची मदत केली जाईल तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये दिले जातील असंही जाहीर करण्यात आलंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या संदर्भात ट्विट केलंय। नाशिकमध्ये खासगी बस आणि टँकर अपघाताची घटना अतिशय दुःखद आहे, या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या आप्तजनांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि स्थानिक अधिकारी हे स्वतः घटनास्थळी असून मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत असं ट्विट करून त्यांनी म्हटलंय। त्याचप्रमाणे सर्व जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत, त्यांना तातडीने आराम मिळावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो असं त्यांनी म्हटलंय।
आई वडिलांना शिव्या दिल्या तर चालेल पण मोदी शहा यांना त्रास दिलेला चालणार नाही म्हणजे ही कुठली संस्कृती। जन्मदात्याबद्दल अभिमान असला पाहिजे, त्यांचे संरक्षण करणे, त्यांची जबाबदारी घेणे हे त्या मुलांवर असतं, पण चंद्रकांत दादा बोलले ही कोणती हिंदू संस्कृती असं नाना पटोले म्हणालेत। हे सर्व स्वार्थासाठी राजकारण चालवलेलं आहे, रुपयांची किंमत कागदाबरोबर होत चालली आहे, सत्तेसाठी मी काही पण असे भाजपचे सुरू आहे। दिल्लीच्या तख्तावर शरणागती जाणाऱ्यांना महाराष्ट्र कधी मान्य करणार नाही असं नाना पटोले म्हणाले। नांदेडचे प्रसिद्ध बिल्डर संजय बियानी हत्या प्रकरणात 16 आरोपी विरोधात मोकाक न्यायालयात 4123 पानांचे दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं आहे। भर दिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे। गुन्हेगार हरविंदर सिंग रिंदा याला 5 कोटीची खंडणी दिली नाही म्हणून खुनाचा कट रचल्याचं निष्पन्न झालंय। चालत्या रेल्वेत चढताना पाय घसरलेल्या महिलेचा गोंदिया रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी प्राण वाचवले आहेत। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली। रंजना शर्मा असं महिलेचं नाव आहे। गीतांजली एक्सप्रेस मध्ये चढताना पाय घसरल्याने ही घटना घडली। वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील वारा जहांगीर येथील शेतकरी हरिभाऊ जाधव यांच्या शेतात साठवून ठेवलेल्या कांदा चाळीला आग लागली आहे। आगीत 500 क्विंटल कांदा जळून खाक झालाय। यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही नाशिकच्या आगी संदर्भात ट्विट केलं। यवतमाळहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या खासगी बसला औरंगाबाद नाशिक मार्गावर अपघात होऊन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे। मृत्यू पावलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली। त्यांच्या नातेवाईकांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत असं त्यांनी म्हटलंय। त्याचप्रमाणे त्यांनी अपघातातील जखमींना वैद्यकीय उपचार व मृतांच्या नातेवाईकांना सरकारने आर्थिक मदत करावी, अशा अपघातांची पुनरावृत्ती व प्रवाशांचे मृत्यू टाळण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे। शिवाजी पार्कवरील आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्याचे संजय गायकवाड यांच्या चुनचुनके आणि गिनगिनके मारण्याच्या वक्तव्याचा उल्लेख केला। यावर संजय गायकवाड यांनी खुलासा केलाय। संजय गायकवाड यांनी आपल्याच वक्तव्याचं समर्थन केलंय। कर्नाटक येथून टेंभुर्णीकडे गुटखा घेऊन जाणारा ट्रक पंढरपूरमध्ये पकडला गेला। यामध्ये 34,50,000 रुपयाचा गुटखा आणि 10 लाख रुपये किमतीचा ट्रक असून एकूण 44 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। उस्मानाबाद जिल्ह्यात भूम परंडासह काही भागात सोयाबीन पिकाची काढणी सुरू झाली आहे, परंतु गेल्या 2 दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातल्याने काढणीला आलेले सोयाबीन पिकाचं नुकसान झालेलं आहे। शेंगा ओल्या झाल्याने अंकुर येण्याची शक्यता वर्तवण्यात येते, त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडलाय। देवेंद्र फडणवीस हे स्पायडरमॅन आहेत अशी टीका नाना पटोले यांनी केली होती। 4 दिवसात 6 जिल्ह्याचा वेगवान दौरा केला। फडणवीसांच्या वेगवान दौऱ्यात 6 जिल्हानिहाय बैठका पार पडल्या। पटोले यांच्या टीकेला फडणवीसांनी कृतीतून उत्तर दिलंय। पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना परदेशी निधी प्रकरणी नजर कैदेत ठेवले जाण्याची शक्यता आहे। पाकिस्तानच्या सरकारने पाकिस्तान तहरीक ए इन्साफचे अध्यक्ष यांना इस्लामाबाद मधून त्यांच्या निवासस्थानी नजर कैदेत ठेवण्यात पोलिसांनी हिरवा कंदील दाखवला आहे। खान यांना मेंटेनन्स ऑफ पब्लिक ऑर्डिनन्स अंतर्गत ताब्यात घेतलं जाण्याची शक्यता आहे। मध्य रेल्वेच्या ठाणे कल्याण स्थानकादरम्यानच्या दोन्ही जलद मार्गावर तसेच हार्बरच्या कुर्ला वाशी दरम्यानच्या दोन्ही मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे, त्यामुळे लोकल विलंबाने धावतील।
पश्चिम रेल्वेवर मात्र शनिवारी रात्रकालीन मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून रविवारी ब्लॉक नाही अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे। गेले दीड आठवड्याच्या विश्रांतीनंतर पावसाने शुक्रवारी दुपारपासून मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला चांगलंच झोडपलंय। मुसळधार पावसामुळे डोंबिवली आणि ठाणे शहरातील काही सखल भागांमध्ये पाणी साचलंय, त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। डोंबिवली शहरात सायंकाळी 7 वाजेपर्यंत 123 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली। या खालोखाल दिवा शहरात 101 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे। एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन रद्द करण्यात आलंय। ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या आंदोलनाला मोठं यश प्राप्त झालंय। संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळालाय। शनिवार दुपारी 2 पर्यंत दावा करा असा दणका निवडणूक आयोगाने उद्धव गटाला दिलेला आहे। शिंदे गटाकडून चिन्हावरील दावेदारी सादर करण्यात आली आहे। धनुष्यबाणावरील दावेदारीसाठी शिंदे गटाकडून अनेक गठ्ठे हे निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आले। उद्धव गटाचा वेळ काढूपणा सुरूच आहे। चौथ्यांदा आयोगाकडे वेळ वाढवून मागितली। धनुष्यबाण चिन्हावर शुक्रवारची सुनावणी ही टळली आहे। उद्धव ठाकरेंना वेड्याच्या इस्पितळात भरती करा, शिंदे गटाने ठाकरेंविरोधात अभिनव आंदोलन केलंय। उद्धव ठाकरेंसाठी वेड्याच्या इस्पितळात राखीव खाट हवी असं निवेदन ठाण्याच्या वेड्याच्या इस्पितळात शिंदे गटाकडून देण्यात आलंय। उद्धव यांच्याकडून 1.5 वर्षाच्या रुद्रांश शिंदेवर खालच्या पातळीवर टीका करण्यात आली होती। आता या टीकेमुळे उद्धव ठाकरे अडचणीत सापडले। आदिपुरुष चित्रपटावरून भाजप आणि मनसे आमने सामने आलेले आहेत। आदिपुरुष चित्रपटाला मनसेचा जाहीर पाठिंबा, महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका राम कदम यांनी मांडली आहे। तर चित्रपटात देवी देवतांचं विडंबन केल्याचाही आरोप त्यांनी केलाय। आदिपुरुष चित्रपटाच्या वादावरून देवेंद्र फडणवीस यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिलेली आहे। नाहीतर माझा आदिमानव व्हायचा अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे। या बातमीसह वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत रहा जय महाराष्ट्र।